आजही 24 तास एक पाऊल पुढे. फायदा व्हावा असं संकुचित दृष्टिकोनातून आणि लहान म्हणून राजकारण करू नये. भारतीय जनता पक्षाला करायचं नाही, आम्ही करणारही नाही, आणि कसंही करून सत्ता मिळाली पाहिजे असा विचार करण्याची काही गरज नाही. मिळाली तर मिळाली, ठीक आहे, नाही मिळाली तर नाही मिळाली, फरक काय पडतो. भारतीय जनता पक्षामधल्या अंतर्गत दुफळीबद्दल आपण बोलूया. केंद्रीय नेतृत्व जे आहे ते साधारणतः जनाधार असलेल्या नेत्यांना सापत्न भावाची वागणूक देतं अशा प्रकारचा एक प्रचार सर्वत्र झालेला दिसतोय. मग ते वसुंधरा राजे असतील राजस्थानमधल्या, कल्याण सिंग यूपीमध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडे हे अनेकदा आपली नाराजी माध्यमांकडे व्यक्त करत असतात. आपण काय म्हणाल की येदियुरप्पा कर्नाटकामध्ये त्यांचाही उल्लेख करावा लागेल. हे सगळे जनाधार असलेले असे नेते आहेत. खरंच केंद्रीय नेतृत्वाला जनाधार असलेल्या नेत्यांची ॲलर्जी आहे का? तुमचा हा म्हणणंच हास्यास्पद आहे. भारतीय जनता पार्टीला कोणाचीही ॲलर्जी नाही. कल्याण सिंगांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री कोणी केलं? भारतीय जनता पार्टीने केलं. येदियुरप्पांना कर्नाटकचं मुख्यमंत्री कोणी केलं? भारतीय जनता पार्टीने केलं. वसुंधरा राजेंना राजस्थानचं मुख्यमंत्री कोणी केलं? भारतीय जनता पार्टीने केलं. जर ॲलर्जी असती तर यांना मुख्यमंत्री कशाला? मुंडेंना भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात नेतृत्व दिलं, त्यांच्याबरोबर सगळ्यांनी काम केलं, भारतीय जनता पार्टीने दिलं. प्रश्न असा आहे, आता येदियुरप्पांच्या विरोधात लोकायुक्तचा निर्णय आला. तुम्हीच रोज दिवसभर चालवता की लोकायुक्तीने निर्णय दिला, आता भाजप काय कारवाई करणार. तर लोकायुक्तचा निर्णय आल्यावर येदियुरप्पांना आम्ही राजीनामा द्यायला सांगितला. राजीनामा दिल्यावर आता पुन्हा तुम्ही मला उलटा प्रश्न देतो की जनाधार असल्याने तुला तुम्ही साथ द्या. येदियुरप्पांची इच्छा त्यांना कर्नाटकचं मुख्यमंत्री व्हायचं आहे. आता त्यांच्या विरुद्धचे आरोप जोपर्यंत आहे त्या केसेस संपत नाही, तोपर्यंत आम्ही जर त्यांना मुख्यमंत्री केलं तर तुम्ही दुसरा कार्यक्रम चालू कराल. तुम्ही तबला डंका दोन्ही वाजवता, हे बरोबर नाही. मुळामध्ये वसुंधरा राजेंबद्दल कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. त्या राजस्थानचं यशस्वीपणे नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढणार आहोत, आम्ही जिंकणार आहोत. राहिला प्रश्न गोपीनाथरावचा. गोपीनाथरावने सांगितलं मला लोकसभेत जायचं आहे, ते लोकसभेची निवडणूक लढले. आता ते म्हणाले की मी आता राज्यात घेतो. म्हटलं राज्यात तर तुम्ही नेतृत्व करा. असं कुठेही झालेलं नाही आहे आणि मला वाटतं ते असं कुठे बोललंही पण नाही आहे. या पार्टीमध्ये गोपीनाथरावांना पार्टीनी नेतृत्व म्हणून संधी दिली आणि आजही संधी आहे आणि महाराष्ट्रात ते सिनियर नेते आहेत, मी त्यांचा सन्मान करतो. मुळामध्ये मीडियामधले काही लोक मात्र अशी भांडणं लावून देण्यामध्ये मोठा इंटरेस्ट घेतात. कारण जसं तुम्हालाकडे बातम्या ज्या दिल्या जातात त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडनं दिल्या जातात. आपण या प्रश्न थोडं वेगळ्या रीतीनं बघू. मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतो. 2014 निवडणुकात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व गोपीनाथ मुंडे करणार का? बघा, भारतीय जनता पार्टीचं सध्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथरावांनी इच्छा व्यक्त केली की मला महाराष्ट्रात काम करायचं आहे. निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू. एकनाथराव खडसे, विनोद तावडे सगळ्यांशी माझी चर्चा झाली आणि गोपीनाथरावांनी महाराष्ट्रात लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्यांना आम्ही जरूर संधी देऊ. सगळेजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतील आणि या बाबतीत मी त्यांना सुचवलंय. माझं त्यांचं बोलणंही पण झालेलं आहे. भारतीय जनता पक्षावर अलीकडच्या काळामध्ये आरोप होतोय गेल्या 5-10 वर्षामध्ये. विशेषतः जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि भ्रष्टाचार असे दोन शब्द एकत्र यायला लागले त्यावेळेला की झपाट्यानं भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण होत आहे. म्हणजे असं आहे की काँग्रेसमधला भ्रष्टाचार एक वेळ जनता खपवून घेते, परंतु भारतीय जनता पक्षानी भ्रष्ट असावा असं अजिबात जनतेला वाटत नाही, किंवा जनता त्याबद्दल फार संवेदनशील आहे. काय म्हणाल आपण या आरोपाबद्दल? चुकीचा आरोप आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधायचं काम मी केलं. 3600 कोटीचं लोवेस्ट टेंडर रिलायन्स चालू होतं, ते रिजेक्ट केलं आणि बांधकाम खात्याच्या इंजिनियर्सला बरोबर घेऊन 1650 कोटी रुपयात रस्ता बांधला, 2000 कोटी रुपये वाचवले. 1800 कोटीचे उड्डाण पूल, 1000 कोटीत बांधले, 800 कोटी रुपये वाचवले. वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट अर्धा पूर्ण केला, लवग्रो ब्रिज, माहीम ब्रिज आणि हा भराव सगळा. आणि वर्क ऑर्डर मी त्यावेळी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनला केवळ 420 कोटी रुपयात दिला, काँग्रेसने तो 1800 कोटी रुपयापर्यंत नेला. आता प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार काय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं मी आहे, माझ्यावर तुम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध करून द्या. मी तर सांगितलं परवा की मी राजकारण सोडून देईन. मग काही बोलतात, सगळ्यांशी पार्टनरशिप. माझ्या लग्नामध्ये, मुलाच्या लग्नात तुम्ही पण आले होते, मग तुम्ही माझे पार्टनर आहात का? हे काय चालवलं आहे? अजय संचेतीबद्दल एवढं लिहिलं गेलं, आपण बोलणार आहोत. पण मला तुम्ही एक सांगा की अलीकडच्या काळात, पूर्वी गडकरी म्हटल्यानंतर आम्हाला पूल आठवायचे, गडकरी म्हटल्यानंतर आम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस वे आठवायचा, किंवा एका श्वासामध्ये ही दोन नावं घेतल्याची, किंबहुना 4 महानगरांना जोडणारा जो काही एक सुवर्ण चतुष्कोण पंतप्रधानांचा अटल बिहारी वाजपेयींचं स्वप्न होतं, त्याच्याबद्दल तुमचं मार्गदर्शन घेतलं गेलं. ते तुमच्या एक प्रकारे तुमच्या मार्गदर्शनाखालीच तो सगळा प्रकल्प उभा राहिला. असं असताना अलीकडच्या काळात नितीन गडकरी आणि कंत्राटदार ही नावं वारंवार एकत्र येताना का दिसतात?
तुम्ही एक काम करा, तुम्ही एक शोध पत्रकारिता करा. दिल्लीमध्ये एक नेते आहेत, त्यांनी माझ्यावर आरोप केले, मी त्यांच्यावर कोर्टात केस टाकली, तर ते म्हणाले आता मी रिसर्च सुरू केलं. तुम्ही असं करू नका, तुम्ही माझी शोध पत्रकारिता करा. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी माझी कुठल्याही प्रकारची पार्टनरशिप नाही. ठामपणे सांगाल या चॅनलवर? ठामपणे म्हणजे अजून काय ठाम पाहिजे, ठप्पा मारा. आणि मी जर नसेल असेल कुठे तर तुम्ही सांगा, मी तुम्हाला तोंड दाखवायला पण तुमच्या वाहिनीवर येणार नाही, राजकारण करणार नाही. मी मर्दाची औलाद आहे, मी असे धंदे करत नाही. माझ्या डोक्याची किंमत खूप जास्त आहे, मला पैसे कमवण्याकरता पार्टनरशिप करायची कोणाकडून कॉन्ट्रॅक्ट. गडकरी साहेब, हे आरोप का होत आहे? कारण तुम्ही प्रशासनाला पत्र लिहिता, ती पत्रं आमच्याकडे उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये अमुक अमुक प्रकल्पासाठीचे पैसे तातडीने देण्यात यावेत असं तुम्ही लिहिलेलं आहे. हे लिहिलेलं आहे तर तुम्ही अमान्य करणार नाही, ती पत्रं माझ्याकडे आहेत, मी आता दाखवू शकतो तुम्हाला. ओ, पाच नाही, मी 10 पत्रं लिहिली आहेत. प्रधानमंत्र्यांना लिहिली आहे, अर्थमंत्र्यांना. त्याच्या मागची तुमची भूमिका काय होती? बरोबर आहे, तुम्ही चांगला झाला प्रश्न विचारला. गोसीखुर्द हा महाराष्ट्रातला एकच एकमेव राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामुळे 3.5 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. या प्रकल्पामध्ये 288 कॉन्ट्रॅक्टर काम करतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.